आमदारांपेक्षा खासदारांची अवस्था जास्त वाईट होती। खरं म्हणजे अपेक्षित असं होतं की पहिले बंड खासदार करतील, परंतु पहिले उठाव हा आमदारांचा झाला आणि खासदारांचा तर ते भाजपसोबत युती ते देखील युतीत निवडून आले होते आणि महाविकास आघाडीची खूप मोठी किंमत शिवसेनेला चुकवावी लागली की केंद्राच्या सत्तेतून त्यांना बाहेर व्हावं लागलं। जे एकमात्र मंत्री होते अरविंद सावंत त्यांना देखील राजीनामा द्यावा लागला होता आणि महाराष्ट्राचे मंत्रिपद जे निम्मे मिळणार होते ते देखील एक तृतीयांश झाले। त्यामुळे खासदारांची अवस्था ही आमदारांपेक्षाही वाईट होती आणि त्यामुळे मोठ्या संख्येने खासदार देखील आमदारांसारखाच निर्णय घेतील याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही। या संदर्भामध्ये मी आता भाष्य करणे योग्य नाही, उद्या तुम्हाला दिसेल आगे आगे देखो होत आहे का। आपल्याला उद्या कळेल ना, आमदार आहे तर खासदार आलेच पाहिजे ना। कसं आहे त्यांच्या बोलवचन आहे ते, त्यांना कोणी थांबू शकत नाही। एखादी निवडणुकीत उभे राहा आणि निवडणूक लढून दाखवा आणि जिंकून येऊन दाखवा। निवडून आलेल्या प्रतिनिधीला न निवडून आलेल्या माणसाने काही टोमणे मारणे मला असं वाटतं त्याला जास्त महत्व देण्याची गरज नाही। आता त्यांच्या तोंडाला कोणाचाच कंट्रोल नाही आहे। मला असं वाटतं की उद्धव साहेब देखील त्यांच्यावर कंट्रोल करू शकत नाही अशी अवस्था आहे। त्यांची झालेली खुली छूट त्यांना दिलेली आहे, त्यामुळे त्यांच्या जीवेवर कुठलाच लगाम नाही आहे।